नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सध्या हवामानामध्ये दिवसेंदिवस बदल जाणवत आहे, त्यामुळे कधी अति उष्णतेमुळे तर कधी पावसामुळे सर्दी, खोकला, ताप येणे, घसादुखी अशा अनेक समस्या उद्भवत आहेत। सध्या या बदलत्या वातावरणामुळे मनोर परिसरातील अनेक लोकांना ताप, सर्दी, खोकला असे आजार उद्भवत आहे। यासाठी अनेक रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे। लक्षणीय बाब म्हणजे या बदलत्या वातावरणामुळे डॉक्टरांकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। मनोर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विकास हनुमंते यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्याचे आवाहन केलं आहे। मी आता ग्रामीण रुग्णालय मनोरमध्ये आहे आणि आपल्याबरोबर डॉक्टर, काय नाव सर तुमचं? विकास हनुमंते। सर, तुम्ही लोकांना काय आवाहन करा, त्यांनी कशाप्रकारे ह्या आता सध्या तर तुम्ही पाहतात की बाहेर ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे लोकांनी आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी, खास करून सर्दी, खोकला आणि घसा खवकणे असे आजार लोकांना उद्भवत आहे, त्यामुळे तुम्ही काय आवाहन? अशा वातावरणात बाहेरचे खाणेपिणे टाळावे आणि पाणी वगैरे व्यवस्थित उकळून, घरी जर स्वच्छ पाणी अवेलेबल असेल तर घरचं स्वच्छ पाणीच आणि पाणी कसं कशा प्रकारे, कारण की सध्या तरी गढूळ पाण्याची समस्या पावसात असते, बहुतेक लोक बिस्तरी पाणी बाहेरचं घेतात, त्यामुळे लोकांनी पाणी उकळून घ्यावे। हो मॅडम, तशी तर जर घरी स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल तर काही गरज नाही, फिल्टरचं वगैरे पाणी असेल तर काही गरज नाही। जर नगरपंचायतचं, ग्रामपंचायतचं पाणी येत असेल नळात पाणी वगैरे, तर अशा वातावरणात उकळून पिले सर। एक लास्टचा क्वेश्चन होता की बहुतेक लोक घरगुती उपाय सुद्धा सर्दी खोकल्यामुळे मन आणि आला रस्ते घेतात, ते ठीक आलू आणि ते घेतात, तर ते कितपत योग्य आहे, ते घेणं गरजेचं आहे की आवश्यक आहे, त्याचा फायदा होतो की डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा? डॉक्टरांकडून सल्ला घेतलेला बरा, पण कसं काही व्यक्तींना हे आयुर्वेदिक उपाय आहे, काही व्यक्तींना सूट होतात तर काही होत नाही। बरोबर, कसं जसं अडल्ट लोक, जे मोठे लोक असतात त्याच्यावरचे असतात, त्यांना हे उपाय सूट होते, पण कधी कधी लहान बाळाला वगैरे पचत नाही, सगळ्यात मध वगैरे पचतो वगैरे, त्यांना वेगळा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांनी आपली सल्ला घेतलेला बरं। आता आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणकोणते पेशंट, म्हणजे कोणकोणते आजाराचे पेशंट येतात सध्या? मॅडम, वातावरण चेंज झालं, त्याच्यामुळे व्हायरल फीवरचे, लूज मोशन, वॉमिटिंग वगैरे जास्त आहे। ठीक आहे, आपल्याकडे तर आता पेशंट भरपूर प्रमाणात आहे आणि आता हवामान बदल पण आहे, त्यामुळे लोकांना वेगवेगळे आजार उद्भवत आहे, सर्दी, खोकला म्हणा किंवा घसा खवखवणे किंवा ताप येणे किंवा पोटदुखी असे आजार वेगवेगळे उद्भवत आहेत। त्यासाठी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये औषध साठा जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल आहे? हो, औषधसाठा पुरेसा आहे, दर महिन्याला औषधसाठा दिला जातो जिल्ह्याला जे केंद्र असतं गोडाऊन आहे तिथून, काही कमी प्रमाणात जर औषधसाठा जो असेल त्याच्यासाठी ग्रँट उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून लोकल परचेस आम्हाला करता येतं। आता सध्या तरी तुम्ही पेशंट बघतायत तर किती, कोणत्या औषधाला जास्त म्हणजे हे आहे, म्हणजे कोणते ताप? सर्दी, खोकला आणि तापाचे पेशंट सध्या जास्त आहेत। हो, खोकल्यासाठी सध्या औषधं आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। प्रियंका वाघ, हो, औषध निर्माण अधिकारी म्हणून। सध्या मनोर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू असल्याचं पाहावयास मिळालं, औषध साठा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। एकंदरीत सांगायचा उद्देश हाच की सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात जाताना रुग्णांच्या मनात विश्वासू वृत्ती यायला हवी, ना की भीती। मात्र सध्या तरी या रुग्णालयात आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू असल्याचं दिसत आहे।